अजनी थाना की पुलिस टीम ने पेट्रोलिंग के दौरान गुप्त जानकारी पर एक शातिर चोर को गिरफ्तार किया है। अजनी पुलिस थाना की टीम ने शुक्रवार की रात पेट्रोलिंग के दौरान गुप्त जानकारी पर साइमन उर्फ शेट्टी फ्रांसिस को गिरफ्तार किया है। पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि आरोपी दुर्गा मंदिर परिसर में आने वाला है और जानकारी पर पुलिस ने मंदिर परिसर में जाल बिछाकर आरोपी को दबोच लिया। पुलिस ने आरोपी के पास से लोहे के कोयते के साथ दो दुपहिया वाहन और एक कार सहित 2,30,300 रुपए का माल जब्त किया है। आरोपी ने उसके किए वारदातों की कबूली भी पुलिस के सामने दी है। आगे की जांच पुलिस करी है। साइमन उर्फ शेट्टी एंथोनी फ्रांसिस हा 85 प्लॉट एरिया मध्ये दुर्गा देवी मंदिर जवळ राहतो। तर हा याच्यावर यापूर्वी 2023 पर्यंत 21 गुन्हे दाखल आहेत आणि तो सराईत गुन्हेगार आहे। तर तपास पथक हे सकाळी 5 वाजता पोस्टी हद्दीत गस्त घालत असताना हा एक शस्त्राचा आढळून आला। शस्त्राचा आढळून याला विचारपूस केली असता तो त्या शस्त्राबाबत उत्तरे देऊ शकला नाही। तर पुन्हा ते जिथं तो आढळला तिथे म्हणजे त्याच्यासोबत एक मोटरसायकल पण होती, त्या मोटरसायकलची तपासणी केली असता तो त्याच्याबद्दल सुद्धा समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही। त्याच्यामुळे त्या मोटरसायकलचं पुन्हा चेकिंग केली असता सदर मोटरसायकली बर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबतीत गुन्हा दाखल होता। तसेच अजून त्याला व्यवस्थित विचारपूस केली असता त्याच्याकडे एक स्विफ्ट कार पण असल्याची माहिती मिळाली। त्या स्विफ्ट कार बाबत माहिती घेतली असता त्याच्याबाबत सुद्धा पोलीस स्टेशन होडकेश्वर येथे गुन्हा दाखल आहे। तर त्या अनुषंगाने मग त्याला पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आलेली आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिलेली आहे। तर सदर कारवाई करताना आमचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक आंबे पवार, त्याच्यानंतर आमचे क्राईम बीटर लक्ष्मण केंद्रे साहेब, त्यांच्यानंतर ओंकार बाराभाई पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, त्याच्यानंतर पोलीस अंमलदार नितीन सोमकुवर, अश्विन सहारे, त्याच्यानंतर नरेश रावणकर आणि अमर चौधरी, मुरलीधर केवटी आणि बीट मार्शल मुलमुले यांनी या कारवाईमध्ये सहभाग नोंदविलेला आहे आणि माननीय सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आली। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।